धर्मदंड मराठी वृत्त, लढा सत्याचा। चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा। तोहळ येथील जिल्हा परिषद शाळेत विविध कार्यक्रम संपन्न। मुरुम, तारीख 1, दिनांक 1 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र कृषी दिन। माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांची 111वी जयंती व राष्ट्रीय डॉक्टर डे यांचा त्रिवेणी संगम साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळनगर तुगाव 1 तालुका उमरगा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब वाघमारे हे होते। सर्वप्रथम स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। प्रदीप मदने यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवनावर आधारित माहिती विद्यार्थ्यांना दिली। शाळेच्या वतीने 2021 लावण्यात आलेल्या 151 रोपाचे वृक्षात रूपांतर झाले। त्यांचा 3रा वाढदिवस साजरा करण्यात आला। महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून व स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या 111व्या जयंतीच्या निमित्ताने शालेय परिसरात 111 रोपांची लागवड करण्यात आली। यामध्ये प्रामुख्याने वड, पिंपळ, चिंच, कडुलिंब, अशोक, अर्जुन, कांचन, शिशू, करंज, हिरडा, भेडा इत्यादी रोपांची लागवड केली। तसेच सर्व 33 विद्यार्थ्यांना एक वृक्ष आईसाठी या उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांना एक रोपटे घरी लावण्यासाठी देण्यात आले व त्याच्या संगोपनाची जबाबदारी संपूर्णपणे त्यांच्या कुटुंबावर देण्यात आली। कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन या प्रसंगी केले। धर्मदंड मराठी वृत्त, लढा सत्याचा। चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा।